नमस्कार आज आपण चटपटीत आणि सगळ्यांच्या आवडते अशी ही रेसिपी आपण नाश्त्यासाठी डाएट म्हणून किंवा म्हणून म्हणूनसुद्धा खाण्यासाठी तयार करू शकतो हे पहा ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते आहे अगदी चटपटीत आणि झटपट बनणारी रेसिपी आपण पाहणार आहोत मी सुनीता सुनीताच कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे हे पहा येथे एक वाटी काळे चणे म्हणजे हरभरे मी रात्रभर भिजून घेतलेला आहे याला दोन पाण्याने धुवून घेतला आहे आता एक दोन लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यात अर्धा तांब्या पाणी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर काळा चणा म्हणजे हरभरे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत याच्या आपल्याला कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत हे पहा कुकरला झाकण लावून घ्यायचं व तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा कुकर होईपर्यंत मसाल्याची तयारी करूया ही लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आहे याचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे तुम्ही नक्की पहा त्यानंतर घरी केलेला गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे त्यानंतर हे पहा आपल्याला आता काळं मीठ घ्यायचं आहे मीठ हे कमी प्रमाणात वापरायचं कारण आपण शिजताना मीठ टाकलं आहे त्यानंतर आता चाट मसालाही मी त्याच प्रमाणात घेत आहे हे पहा हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा कुकर मी थंड करून घेतला आहे चणा कसा शिजला आहे ते आपण पाहूया हे पहा अगदी पूर्णावाने चणा आपला शिजून झालेला आहे आता गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल नंतर जिरी घातलेली आहे अर्धा चमचा आता तयार केलेला मसाला त्यानंतर लगेच चणे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे पहा येथे आपल्याला फोडणी न देता फक्त जिरी छान प्रकारे तळून घ्यायची नंतर मसाला टाकायचा आणि लगेच चणे त्यावर ओतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे एक ते दोन मिनिट छान असे परतू द्यायचे आहेत म्हणजे आपण तयार केलेल्या मसाल्याची चव आपल्या हरभऱ्यांना लागली जाईल हे पहा हे छान तयार झालं आहे आता आपण यामध्ये अर्धा वाटी कांदा त्यानंतर अर्धा वाटी टोमॅटो लालसर असं बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर काकडी अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून येथे मी घेतलेली आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा चना थंड झाल्याशिवाय हे आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही कारण गरम हरभऱ्यामध्ये जर हे टाकलं तर याची चव बिघडेल हे पहा चणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चण्याचं नॉर्मल टेम्परेचर आल्यावरच आपण हे मिक्स करायचं आहे हे पहा ही रेसिपी तुम्ही डाएट म्हणून चाट म्हणून किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा झटपट अशी बनवू शकता मुलांनाही टिफिनला तुम्ही देऊ शकता हे पहा मुलं हे अगदी आनंदाने खातात त्यांच्या आवडीसाठी आपण त्यावर बारीक शेव घालू शकतो अतिशय पौष्टिक आणि छान प्रकारची रेसिपी आपण आज पाहिली आहे तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा मी बनवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील उन्हाळ्याचे दिवस जवळ येत आहेत असं चटपटीत खाणं सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे नक्की करत जा खात जा खा प्या आनंदात राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद